मागण्या मान्य करा अन्यथा मतदानावर बहिष्कार, अंगणवाडी सेविकांचा एल्गार. अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी आज पंढरपूर येथे पंचायत समिती येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये हजारोच्या संख्येने सेविका उपस्थित होत्या. यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. वारंवार आंदोलने करूनही प्रशासनास जाग येत नसल्याने आज संघटनांच्या वतीने येणाऱ्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाला आमदार भारत भालके यांनी पाठिंबा देऊन आपल्या मागण्यांबाबत येत्या अधिवेशनात आवाज उठवून तसेच अंगणवाडी खात्याच्या मंत्र्यांना भेटून पत्र देऊन न्यायासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले. अंगणवाडीच्या सेवकांची मागणी ही काय पहिल्यांदा मागणी नाही. अनेक वर्ष झाले हे महिला भगिनी त्यांच्या हक्कासाठी, न्याय हक्कासाठी आंदोलन करतायत. आणि किती वेळा आंदोलन करावं? सभागृहात सरकारच्या बाजूने उत्तर दिलं जात आहे की आम्ही इतकं वेतन श्रेणी, एवढी रक्कम आम्ही वाढ करतो आहे, एवढं अनुदान आम्ही त्यांना द्यायची व्यवस्था करतो आहे. गेल्या वर्षीच्या अधिवेशनामध्ये सरकारनं त्या ठिकाणी पंकजा मुंडे ताईंनी, त्या खात्याच्या मंत्री आहेत, त्यांनी जाहीर केलं होतं. आणि आम्हालाही वाटलं बऱ्यापैकी त्या ठिकाणी ह्या महिलांना ते पैसे खात्यावरती जातील, पण त्यातला एक रुपया बी त्या महिलांच्या खात्यावरती आला नाही. म्हणजे हे ऐकल्यानंतर मन खिन्न होतं आणि चीड येण्याचा प्रश्न निर्माण होतो. मग हे आम्हाला चीड येत असेल तर ह्या महिला भगिनींचं पोट कशावर भागत असेल? आणि म्हणून मी आत्ता सांगितलेल्या पद्धतीनं कुरपणाला गेलेली अडाणी अशिक्षित महिला 300 रुपये पर दिवसाला मिळवतील. त्या शिकलेल्या महिला आहेत, त्या फिरतायत महिला, शासनानं दिल त्या जबाबदाऱ्या त्या ठिकाणी पार पाडतायत. आणि मग अशा अंगणवाडीच्या असतील, अशा वर्कर असतील, अशा महिलांना तुम्ही एका बाजूला एवढी जबाबदारी देत आहे आणि जबाबदारीचा मोबदला देत नाही. आणि म्हणून माझ्या नावावर राहून भीक मागून खा म्हणल्यासारखं सरकारचं धोरण आहे. हे धोरण सरकारचं गरगरिबांना किंवा ह्या महिलांना समाधानानं, स्वाभिमानानं आणि त्यांच्या न्याय हक्कानं जगू देत नाही. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की सरकारनं ह्या अधिवेशनामध्ये यापूर्वी केलेल्या वेतनश्रेणीची वाढ, नव्यानं त्यांच्या मागणीचा विचार, महिन्याला त्यांना मिळणाऱ्या हक्काची रजा, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार सरकारनं ह्या अधिवेशनामध्ये, येणाऱ्या बजेट अधिवेशनामध्ये पूर्ण करावा. हे शेवटचं बजेट अधिवेशन आहे आणि म्हणून त्यांनी जाताना ते जाता जाता तरी चांगला निर्णय घ्यावा, ह्या महिला भगिनींचा आशीर्वाद घ्यावा असं मला वाटतंय. आणि म्हणून येणाऱ्या अधिवेशनामध्ये मी निश्चितपणाने या बाबतीचा जाब सरकारला विचारल्याशी सोडणार. या आंदोलनानंतर बाल विकास प्रकल्प अधिकारी व आमदार भारत भालके यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेच्या अध्यक्ष छाया खंडागळे, आशा कांबळे, अलका रावळ, पुष्पा अधटराव, सुलभा कुलकर्णी आदी पदाधिकारी उपस्थित होते. विविध मागण्यांच्या संदर्भात आज आम्ही तर काही जिल्ह्यातून मोर्चे व धरणेदार हा कार्यक्रम आज आम्ही या ठिकाणी जाहीर केलेला होता. परंतु झालं कसं, निवृत्ती वेतन आम्ही 3 लाख मागतोय, वाढीव मानधन मोदी सरकारनं द्यायचं कबूल केलेलं होतं परंतु त्यांनी अजिबात दिलेलं नाही. आणि त्याच्यानंतर पहिली गोष्ट, हे मोर्चा काढण्यामागचा उद्देश, धरणं भरण्यामागचा उद्देश, जे काही थकीत झालेलं आहे ते आम्हाला तात्काळ देण्यात यावं. आणि त्यानंतर आज आम्हाला एक उत्स्फूर्तपणे प्रतिसाद चांगला असा मिळाला की भारत नाना आमदार यांनी येऊन आमच्यामध्ये उत्स्फूर्तपणे भाषण करून दिली, त्यांनी आम्हाला मागण्यासाठी पाठिंबा दिला आणि तुमच्या हक्काबाबत मी वर मंत्रालयात पाठपुरावा करून लढणार आहे असं आश्वासन दिलं आम्हाला. आणि इथून पुढे जर या शासनानं कुणी आमचा विचार केला नाही तर आम्ही ह्यांना, आम्हाला जर मान नाही मिळाला तर आम्हाला, आम्ही त्यांना मतही देणार नाही. आता आज ह्या नवीन सालात आम्ही हा संकल्प केलेला आहे. राजरत्न बाबर, NB Max मराठी, पंढरपूर. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पात्र NB Max मराठी.